दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बावन्नावी वार्षिक स साधारण सभा व चॅरिटेबल ट्रस्टची चौदावी वार्षिक साधारण सभा आज ऑनलाईन माध्यमातून उत्साहात पार पडली सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली यावेळी बोलताना चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले कारखान्याच्या धोरणाप्रमाणे कारखान्याकडील नोंद असलेला पूरबाधित क्षेत्रातील ऊस गाळफास अग्रक्रमाने आणून शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणार आहोत पुरामुळे कारखान्याकडे वार्षिक सरासरी क्षमतेपेक्षा कमी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने सभासदांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस कारखान्यास गळित गळतीस घालावे साखर उद्योग अतिशय बिकट अशा आर्थिक संकटातून जात असतानाही कारखान्याने अतिशय शिस्तबद्धरित्या आर्थिक नियोजन केल्याने आज रोजी शासकीय वित्तीय संस्था ऊस पुरवठादार कामगार ऊसतुडणी वाहतूक किंवा मक्तेदारी यांच्यापैकी कुणाचेही देणे थकीत नाही या आर्थिक वर्षामध्ये स्थावर मालमत्तेवरील घसारा इतर आवश्यकत्यात तरतुदी केल्यानंतर दोन कोटी सतरा लाख एकोणऐंशी हजाराचा निव्वळ नफा झाला आहे येणाऱ्या हंगामाच्या सुरुवातीस कच्ची साखर उत्पादित करून निर्यात करण्याचे धोरण निश्चित केले असून त्या सभासदांची मान्यता असावी केंद्र शासनाने साखरेचे किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल छत्तीस रुपये इतकी जाहीर करावी अशा या सभेच्या माध्यमातून मध्यवर्ती शासनाकडे आपण मागणी करत आहोत यावर्षी प्रायोगिक तत्वावर बीट पीक घेऊन सदरचे बीट उत्पादनांचे गाळप करण्याच्या येणाऱ्या गळीत हंगामात करावायचे ठरले आहे तसेच पुराच्या काळात तग धरून राहिली राहील अशा ऊसाच्या वाणाबद्दलही विद्यापीठ व वा संशोधन केंद्राबरोबर चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांची कमीत कमी नुकसान व्हावे या यमगाचा हेतू आहे कार्य कार्यक्षेत्रातील अठरा गावांमध्ये शारपड जमीन सुधारणा योजनेचे काम सुरू असून याद्वारे सहा हजार सहाशे नव्वद एकर जमीन शारमुक्त होणार आहे या प्रकल्पांतर्गत एकशे बावन्न किलोमीटर मुख्य बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे व अठराशे पंचवीस एकर इतक्या जमिनीमध्ये कृत्रिम सचिद्र निचारा प्रणालीचे काम पूर्णत्वास आणून सदर जमिनी पिकाऊ झाले आहेत भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच संस्थेचा कारभार करू अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी यावेळी दिले देशभरातील सहकारी साखर कारखानदारांमध्ये एक आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून कारखान्याचे नाव लौकिक का असून देश व राज्य पातळीवरील एकूण सहासष्ट पुरस्कारही मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी बोआफन महाराज शारपड जमीन सुधारणा व पूरक व्यावसायिक संस्था शिरोळच्या सभासदांनी गणपतराव पाटील यांचा शारपड मुक्तीचे जनक म्हणून सत्कार केला प्रारंभी स्वागत कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले त्यानंतर श्रद्धांजली यादीचे वाचनेही गणपतराव पाटील यांनी केले वार्षिक साधारण सभेच्या नोटिसाचे वाचन व वा एक ते अकरा विषय मंजुरीसाठी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी सादर केले सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली ऐत्या वेळेचे विषय व सभासदांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या चौदाव्या वार्षिक साधारण सभेच्या नोटिसाचे वाचन व वा एक ते सात विषय मंजुरीसाठी एक्स ऑफिशियो ट्रस्टी एम व्ही पाटील यांनी सभेपुढे ठेवले सर्व सभासदांना या सर्व विषयांना एकमतेने मंजुरी दिली शेवटी आभार चेअरमन गणपतराव पाटील यांनी मांडले यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील अगर सरपंच अमोल चव्हाण ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण सी ए ऋषिकेश शिंदे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील सर्व संचालक संचालिका शेतकरी सभासद उपस्थितीत होते या ऑनलाईन सभेसाठी एकूण वीस सेंटरच्या ठिकाणी सभासदांना उपस्थितीत राहण्याची सोयही करण्यात आली होती